जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, प्रभुदेव आपले यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहस्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपणास उपयोग पडेल अशा विविध विषयांवरती, विविध बाबींवरती, शेतीविषयक नवीन घडामोडी किंवा शेतीविषयक विविध योजना, विविध कायदे याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आज देखील शेतकऱ्यांसाठी एका महत्त्वाच्या अशा विषयाबद्दल माहिती घेणार आहोत, तो म्हणजे शेतजमिनीचं जुनं रेकॉर्ड ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड कसं करायचं. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जमिनीचे खटले दावे सुरू असतात, वाद सुरू असतात. याचप्रमाणे बऱ्याच जणाला आत्ता सध्या झालेले फेरफार हे कुठून आलेले आहेत याची माहिती घ्यायची असते, कडी पत्रक पाहिजे असतं किंवा इतरही नाना प्रकारचे कागदपत्र पाहिजे असतात. आणि ही कागदपत्र काढण्यासाठी आपण जर पाहिलं तर जसे की आपण फेरफार असेल, जुना फेरफार जर आपल्याला पाहिजे असेल ते म्युटेशनसाठी आपल्याला तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावं लागतात, भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावं लागतं, सिटी सर्व्हे कार्यालयाला जावं लागतं. आणि या प्रत्येक कार्यालयामध्ये हेलपाटे मारूनसुद्धा या ठिकाणी कागदपत्र सहजासहजी उपलब्ध करून दिली जात नाहीत किंवा ती कागदपत्रं त्या ठिकाणी मिळत नाहीत. मित्रांनो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना होणारे जे असुविधा आहेत या असुविधा दूर व्हाव्यात, नागरिकांना या सुविधा मिळाव्यात याच्यासाठी आपण जर पाहिलं तर 1880 पासूनचं रेकॉर्ड या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून, महाभूमीच्या माध्यमातून एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या पोर्टलवरती आपण जर पाहिलं तर सुरुवातीला फक्त 7 जिल्हे समावेश करण्यात आलेले होते. या 7 जिल्ह्याचं रेकॉर्ड या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं पाहता येत होतं. मात्र मित्रांनो, आता याच्यामध्ये बदल करून 21 जिल्ह्याचं रेकॉर्ड, 21 जिल्ह्याची 64 प्रकारची कागदपत्रं या पोर्टलवरती या ठिकाणी आता अपलोड करण्यात आलेली आहेत, जे नागरिकांना सहज घरबसल्या अगदी डाउनलोड करता येतात, जेणेकरून आपल्याला कुठल्याही कागद कार्यालयाचे या ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 1880 पासूनचं आपल्या जमिनीचं जे जुने फेरफार असतील, कडई पत्रक असेल किंवा सिटी सर्व्हेच्या संबंधातील जी काही वेगवेगळी कागदपत्रं आहेत, ही कागदपत्रं कशाप्रकारे डाउनलोड करायची ही माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महाभूमीच्या जे काही वेबसाईट आहे, महाभूमीचं जे पोर्टल आहे, या पोर्टलवरती जाऊनसुद्धा आपण या जुन्या रेकॉर्डच्या पोर्टलवरती येऊ शकता. किंवा आपण जर पाहिलं तर आपले फेरफार पाहण्यासाठी जे आपली चावडीचं पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे, या आपल्या चावडीच्या पोर्टलवरतीसुद्धा जुनं रेकॉर्ड पहा याच्यावरती एक आपण त्या ठिकाणी टॅप देण्यात आलेलं आहे. किंवा आपण सिम्पली गुगलमध्ये आपले भुले नावाचं एक सर्च करूनसुद्धा आपण या वेबसाईटवरती येऊ शकता. मित्रांनो, याच्यासाठी जी डायरेक्ट वेबसाईटची जी लिंक आहे ती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा आपण या वेबसाईटवरती या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, या वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला युजर आय डी पासवर्ड विचारला जातो, या ठिकाणी कॅप्चा कोडवर टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं असतं. मित्रांनो, हे लॉग इन करण्यासाठी आपल्याकडे जर युजर आय डी पासवर्ड जर नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी राईट साईडला फ्लो पाहू शकता. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपल्याला जे काही कागदपत्र पाहिजे ते कार्डला ॲड करायचं आहे, नंतर आपण डाउनलोड करून ते त्या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, आपलं जर युजर आय डी पासवर्ड असेल तर आपण या ठिकाणी डायरेक्ट लॉग इन करू शकता. मात्र जर आपण पहिल्या वेळेस याच्यावरती आला असाल तर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला संपूर्ण नाव भरायचं आहे, ज्याच्यामध्ये पहिलं नाव, वडिलांचं नाव, याच्यानंतर आडनाव, अशा प्रकारे नाव आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष जे काही असेल ते लिंग त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. नॅशनॅलिटी इंडिया आहे. याच्यानंतर आपला मोबाईल नंबर जो असेल तो मोबाईल नंबर आपल्याला द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर ऑक्युपेशनमध्ये आपल्याला सर्व्हिस आहे, नोकरी किंवा इतर काय असेल तर त्याच्यामध्ये शेतकरी असेल तर ऑर्डरमध्ये आपण सिलेक्ट करू शकता. याच्यानंतर ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ईमेल आय डी दिल्यानंतर डेट ऑफ बर्थ, आपली जन्मतारीख या कॅलेंडरमधून आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली आपला ॲड्रेस द्यायचा आहे, घराचा पूर्ण पत्ता या ठिकाणी आपल्याला द्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये घर नंबर असेल, एरियाचं लोकेशन असेल, पिनकोड द्यायचा आहे. पिनकोड दिल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपला जिल्हा तालुका दाखवला जाईल. याच्यामधून आपला जो काही एरिया असेल तो एरिया आपल्याला सिलेक्ट करायचा, जो पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे हा पत्ता भरल्यानंतर खाली आपल्याला ठेवायचं आहे लॉग इन आय डी. आपण जे पासवर्ड लॉग इन आय डी सेट करायचा आहे त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन आय डी टाकायचा आहे. जर तो लॉग इन आय डी अवेलेबल असेल तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन आय डी अवेलेबल आहे अशा प्रकारे दाखवलं जाईल, आणि नसेल तर तो लॉग इन आय डी आपल्याला बदलून टाकावा लागणार आहे. याच्यानंतर आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. पासवर्ड ठेवताना आपण जर पाहिलं तर कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 16 अक्षरं अशा प्रकारामध्ये हा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि काही लेटर असे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. जसं उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकता PASS@2021-2022 अशा प्रकारे आपण हा पासवर्ड या ठिकाणी ठेवू शकता. याच्यानंतर एक सिक्रेट क्वेश्चन ठेवायचा, जर आपण पासवर्ड विसरला तो रिसेट करण्यासाठी आपल्याला पासवर्ड काढण्यासाठी हा कामी येतो. याच्यामध्ये वडिलाचं मिडल नाम असेल किंवा इतर नाव असेल ते आपण ठेवू शकता. याच्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकून याला सबमिट करायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर आपण जो युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला आहे तर युजर आय डी पासवर्ड कॅप्चा कोड टाकून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता बेसिक सर्च आणि ॲडव्हान्स सर्च आहे, तर ज्याच्यामध्ये आपण नॉर्मल सर्च करू शकता
किंवा ॲडव्हान्सर नावाची सुद्धा ऑप्शन आहे ज्याच्यामधून ॲडिशनल सर्च आपल्याला या ठिकाणी करता येतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला सर्वात प्रथम आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये 21 जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहू शकता. 21 जिल्ह्याचं डॉक्युमेंट याच्यामध्ये अपलोड करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असणारे तालुके दाखवले जातील. याच्या पुढील तालुक्याच्या ऑप्शनमधून त्याच्यातून आपल्याला ज्या तालुक्याचं आपल्या गावाचं कागदपत्र पाहिजेत तो तालुका आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर पुढं गावाची यादी त्या ठिकाणी रिफ्रेश होईल. याच्यामधून गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यापुढं आपल्याला विचारलं जाईल ते म्हणजे डॉक्युमेंटचा टाईप, आपल्याला कुठल्या प्रकारचं कागदपत्र या ठिकाणी घ्यायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता जुने फेरफार आहेत, सातबारा असतील, कडई असतील किंवा इतर वेगवेगळे प्रकारचे कागदपत्र, 64 कागदपत्र आपण याच्यामध्ये जुने पाहू शकता. याच्यामधून जे कागदपत्र आपल्याला हवं आहे ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपला गट नंबर, सर्वे नंबर किंवा जे काही आपला फेरफार नंबर जे आपण सिलेक्ट केलेले त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. जर आपण फेरफार असेल तर फेरफार नंबर द्यायचा आहे, इतर कागदपत्र असतील त्याच्यानुसार सर्वे नंबर, गट नंबर आपल्याला द्यायचा आहे. आणि सर्व टाकल्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर त्या सर्वे नंबरचा जो जुनं फेरफार आहे ते त्या ठिकाणी दाखवले जातील. म्युटेशनचं वर्ष आपण या ठिकाणी पाहू शकता, जुने वर्ष या ठिकाणी दाखवले जाता येतं. आणि वेगवेगळे म्युटेशन जे झालेले, जे फेरफार झालेले ते वर्षानुसार आपल्याला फेरफार या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता याच्यामधील जो फेरफार आपल्याला डाउनलोड करायचा असेल त्या फेरफारच्या पुढं आपल्याला ई कार्ड, ॲड टू कार्ट अशा प्रकारचे ऑप्शन दाखवलेले आहे. या ॲड टू कार्टवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ॲड टू कार्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या कार्टला ॲड होईल. याच्यानंतर आपल्याला रिव्ह्यू कार्टवरती यायचे. रिव्ह्यू कार्टमध्ये आल्यानंतर आपण कुठल्या प्रकारचं कागदपत्र कार्टमध्ये ॲड केले त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल. याच्याखाली आपल्याला कंटिन्यूवरती क्लिक करायचे. यानंतर एक सूचना दाखवली जाते की याच्यासाठीचं कागदपत्र जर उपलब्ध असेल तर आपल्याला डाउनलोड करता येईल, अन्यथा आपल्याला कार्यालयात जावं लागेल. याच्यावरती ओके केल्यानंतर आपण पाहू शकतो आपण जे काही कागदपत्र अपलोड करण्यासाठी कंटिन्यू केलेलं आहे ते कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जाईल. त्याच्याखाली आपल्याला डाउनलोडची एक ऑप्शन दिली जाईल. या डाउनलोडच्या ऑप्शनवरती आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपलं जे कागदपत्र आहे, आपला जो फेरफार असेल किंवा इतर जे असेल ते त्या ठिकाणी डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. हे डाउनलोड झाल्यानंतर फाईल जर रेअर असेल तर आपल्याला त्याला अनझिप करायचे. त्या वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत त्याच्या माध्यमातून, किंवा जर आपली सिम्पल PDF असेल तर PDF आपण त्या ठिकाणी ओपन करून पाहू शकता. आता आपण हा जुना फेरफार या ठिकाणी डाउनलोड केलेला आहे तर जो जुना फेरफार डाउनलोड झाल्यानंतर आपण हे पाहू शकतो की जुन्या फेरफारवरती कशाप्रकारे नोंदी झालेली आहेत, कोणाच्या नावावर कशाची नोंद झालेली आहे, ते फेरफारचा नंबर, त्याच्यावरती झालेली तलाट्याची सही आणि किती तारखेचा हा फेरफार आहे, हा जुना फेरफार आपण या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण हे जुने रेकॉर्ड, जुने फेरफार वगैरे आपण या ठिकाणी पाहू शकता. याच्यामध्ये आणखीन सुद्धा काम चालू आहे, बरेच सारे जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट होणं बाकी आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 13 जिल्ह्याचं रेकॉर्ड अद्याप देखील याच्यावरती समाविष्ट झालेलं नाही, ॲड करण्यात आलेलं नाही. आणि जे 21 जिल्हेसुद्धा ॲड झालेले आहेत याच्यामधले सुद्धा काही रेकॉर्ड आणखीन ॲड होणं बाकी आहे, ज्याची कामं या ठिकाणी सुरू आहेत. मित्रांनो, लवकरच हे पूर्णपणे पोर्टल पूर्ण राज्यासाठी या ठिकाणी लॉन्च करण्यात येईल, पूर्ण राज्यासाठी या ठिकाणी सुरू होईल, जेणेकरून सर्व नागरिकांना, सर्व शेतकऱ्यांना घर बसले आपली ही जुने रेकॉर्ड, जुनी कागदपत्रं या ठिकाणी पाहता येणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या अपडेट्ससह. धन्यवाद.